नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहतात वच्च गुलमला हिव। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे। ऐन लग्नसराईतच सर्व काही ठप्प झाल्याने जिल्ह्यातील युवाउत्सुक वधू आणि वरांच्या घरच्यांनी पारंपरिकतेला बगल देत आहे त्या परिस्थितीत समायोजन करून सामाजिक व शारीरिक अंतर राखून लग्न लावण्यास सुरुवात केली आहे। असाच एक आदर्श युवा सोहळा मालेगाव तालुक्यातील बोरगाव या गावी संपन्न झाला। दरम्यान कोरोनाने जरी जगाला दुःख दिले असले तरी या महाभयंकर विषाणूने मानवाला पुन्हा एकदा मानवपणाची जाणीव करून दिली असे प्रतिपादन बोरगावचे सरपंच वसंत लांकर यांनी वत्सगुल्मलाईशी बोलताना दिले। पाहूयात वत्सगुल्मलाईचा हा विशेष वृत्तांत। ना वरात ना बँड बाजा, ना कुठला आहेर, नाही आंधणाचा गाजावाजा। लग्नसराईत पाहुण्यांच्या गर्दींनी फुललेला हा सभा मंडपही रिकामाच राहिला। घरोघरी अक्षदा पोहोचल्या, वधूवरांचे झाले आगमन कुरवल्या आणि लांडग्या विना। गावातील प्रत्येक खांबावर लावलेल्या ध्वनी शपकावर मंगलाष्टिकाही वाजल्या। गावकऱ्यांनी व मोजक्याच पाहुण्यांनी दारातूनच अक्षदांचा वर्षाव केला। असा आदर्श विवाह सोहळा ग्रामपंचायत बोरगावने घडून आणला। पाहता वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा। आपल्यासोबत आहेत या गावचे सरपंच श्री वसंत लांकर सर। सर, सर्वप्रथम तुमचं वत्सगुल्मला लाईव्हतर्फे अभिनंदन। आपण असा एक आदर्श उपक्रम घालून दिला, काय सांगाल ही जी काही भावी पिढी आहे, समजा या युवा सोहळ्याचं जे काही लोक प्रेरणा घेतील, भविष्यातही नॉर्मल झाल्यानंतर असं करायला काही हरकत आहे का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनामध्ये पोलीस कारवाईची प्रचंड भीती होती। या माध्यमातून आमच्या ग्रामस्तरीय समितीनं उपसरपंच आहे, पोलीस पाटील आहे, तलाठी आहे, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आम्ही लोकांनी इथं बसून निर्णय घेतला की पहिल्या लॉकडाऊनमध्ये लग्न पुढे ढकलले, दुसऱ्यामध्ये पुढे ढकलले आणि कोणी वर किंवा वधू यांच्यापैकी कोणी जर हट्टी असेल तर लग्न केलं तरच ठीक, नाही तर आम्ही रद्द करतो। या प्रसंगानं गावात एक असा अपघातही झाला की एक गावातलं लग्न रद्द झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर आम्ही असं ठरवलं की असं जर काही होत असेल पोलिसाच्या कारवाईमुळे किंवा लग्न जर तुटत असतील तर हे न्यायसंगत नाही, म्हणून आम्ही ग्रामस्तरीय समितीची सभा बोलवली। जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत आहे की सर्व सदस्यांनी त्यामध्ये धैर्य केलं आणि पंचायत प्रशासनात लग्न लावण्याचं निश्चित केलं। त्या अनुषंगानं आम्ही ठराव घेतला। ठरावाच्या माध्यमातून वधू वर याचे आई वडील यांच्या उपस्थितीत आणि ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सचिव यांच्या उपस्थितीत फक्त कार्यालयात लग्न लावून द्यायचं आणि कोरोनाविषयीची भीती आहे पोलिसांच्या कारवाईची ती दूर करायची असं ठरवलं। आणि पहिला विवाह सोहळा आम्ही 12 मे रोजी इथं संपन्न झाला आणि आज हा दुसरा विवाह सोहळा 20 मे रोजी आपल्या उपस्थितीत संपन्न होत आहे। या माध्यमातून एक समाजानं धडा घेण्याचं निश्चित झालेलं आहे की पूर्वीला जे काही लग्न सोहळ्यावर आडमाप खर्च व्हायचा, वारेमाप खर्च व्हायचा, त्याच्यामधून आत्महत्येपर्यंत लोन पसरलेलं होतं। या माध्यमातून मोजक्या लोकात जरी लग्न झालं तरी त्याला समाज मान्यता आहे आणि समाज मान्यता मिळवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन पंचायत प्रशासनामध्ये एक छोटा लाउडस्पीकर आहे आणि प्रत्येक खांबावरती आमच्या गावात प्रशासनानं भोंगे लावलेले आहेत। इथून मंगलाष्टक म्हणून किंवा त्या त्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार इथून त्यांचा विधी करून सर्व लोक हा विधी ऐकतात। प्रत्यक्ष पाहिला जरी नाही परंतु ऐकलेला असतो, ऐकलेला असल्यामुळे त्याला समाज मान्यता ऑलरेडी मिळाली आहे। या अनुषंगाने हे विवाह सोहळे पार पाडतो आणि
अनावश्यक बाबीवरचं काय लग्न सोहळ्याचा खर्च होतो तो खर्च टाळला गेला पाहिजे हा कोरोना विषाणूने माणसाला दिलेला एक मोठा संदेश आहे. त्याच माध्यमातून मानअपमानाचे भावकीमध्ये मोठे नाट्य घडतात आणि भावकीमध्ये वाद निर्माण होतात, प्रसंगी कटुता निर्माण होते आणि ज्या माणुसकीसाठी आपण एकत्र येतो ती माणुसकीच हरवून गेलेली आहे. आणि या कोरोना विषाणूने मात्र हे शिकवून दिलेलं आहे की भावकीतलं कोणी असो अथवा नसो विवाह सोहळे होतात, पार पाडतात आणि त्या दोघांचं मनोमिलन होऊन त्यांचा संसार देखील पुढे सुरू राहतो. हा जो संदेश या माध्यमातून घ्यायचा आहे, रुसवे फुगे हे दूर ठेवायचे आहेत आणि माणुसकीला साजेसा असे एक छोट्या खाणी कार्यक्रम करूनही आपल्याला लग्नांना समारंभांना समाज मान्यता मिळत आहे. आणि भविष्यामध्ये देखील लॉकडाऊन जरी संपला तरी अनावश्यक होणारा खर्च जसं जेवणावेळीचा खर्च आहे, वाहनाचा खर्च आहे, व्हिडिओ शूटिंगचा खर्च आहे, वाजंत्र्याचा खर्च आहे, कपड्या लत्त्याचा खर्च आहे आणि अनावश्यक नसतानाही जे काही गोष्टी आपण तिथं करतोय त्या गोष्टी जर टाळल्या तर त्या माध्यमातून आर्थिक हानी होणार नाही आणि पर्यायाने दोन्ही कुटुंबाला आर्थिक सुबत्ता मिळेल असं या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे. आज जो आजचा जो विवाह खरोखरच आदर्श घेण्यासारखा विवाह आहे. ग्रामपंचायत प्रशासन बोरगावच्या वतीनं याच्या अगोदरही असाच एक विवाह दिनांक 12/5 आयोजित झाला होता. त्या वधू वरपित्यानं जो काय अनाठाई खर्च होता, लग्नात जो जात होता तो वाचून आपण काहीतरी या कोरोनात सहकार्य केलं पाहिजे, आपली जबाबदारी म्हणून आमच्या या वरपित्यानं मागच्या विवाहात मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी त्यांनी ते निधी म्हणून त्यांनी देणगी दिली आणि खरंच लग्नापायी आपण आतापर्यंत पाहत आलो. ऐपत नसताना सुद्धा आपण अनाठाई हुंडा देणं, अनाठाई खर्च करणं, वाहनं ठेवणं, डीजे बँड लावणं आणि त्याचं काही कारण नसताना असा अनाठाई खर्च करून कर्जबाजारी होणं, वेळप्रसंगी वधू वर पितानं आत्महत्यापर्यंत जाणं हे जर टाळण्यासाठी टाळत असेल तर खरोखरच आजच्या विवाहाचं सर्व गावकऱ्यांनी, आपण वाशिमकरांनी, जिल्हावासियांनी सर्व हा आदर्श घेतला पाहिजे आणि कोरोनाची भीती न बाळगता वा लग्न आपलं होईल का नाही याची न भीती बाळगता ज्या शर्यती अटी कोरोनाच्या आहेत त्याच्या आधी राहून जर हा विवाह केला तर कुठेही भीती नाही, काय नाही. सर्व गावकऱ्यांनी विवाहासाठी आम्हाला सहकार्य केलं, गावकऱ्यांना घरोघरी अक्षदा दिल्या, अक्षदा दिल्याच्या नंतर गावकऱ्यांनी तिथूनच त्या अक्षदा वधूवरांना फेकल्या, म्हणजे गावकऱ्यांनी हे सहकार्य केलं. एक आमची जबाबदारी म्हणून आम्ही हे कर्तव्य पार पाडत आहोत आणि या ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी असेच आदर्श विवाह संपन्न करावे एवढंच आम्ही या माध्यमातून सर्व जनतेला व सर्व ग्रामपंचायतींना सूचित करू इच्छितो. आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्न करण्यासाठी अनेक लोक येत असतात, पाहुणे मंडळी असतात, त्याच्यावर होणारा खर्च, मिरवणूक असेल, बँडबाजा असेल, हुंडा असेल, आंदण असेल, आहेर असेल, असेच जर युवा सोय आपण भविष्यातही जर लावले तर खरोखर अनाठाई होणारा खर्च वाचेल आणि दोघांचाही संसार हा सुखाने दगडू टिकेल. तर पाहत रहा उत्सुकुल मलायू, व्हिडिओ जर्नालिस्ट विकी डोंगरेसह उत्सुकुल मलायूसाठी, राम धनगर, बोरगाव, मालेगाव.